पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आता भारतीय जनता पार्टी अर्थातच महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांची ताकद आणखी वाढलेली दिसते कारण या संपूर्ण पिंपळे गुरव परिसरात त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघात महिलांची एक मोठी मूठ जी आहे या ठिकाणच्या माझ्या माजी नगरसेविका सोनली जम यांनी बांधलेली आणि त्यांचा पाठिंबा कुठेतरी आता शंकर जगताप यांना मिळालाय आपल्यासोबत स्वतः सोनली झम आहेत काय सांगाल तर आपण पाहतोय अनेक वर्षांपासून तुमचं जम कुटुंबीय जे आहे जगताप कुटुंबियांसोबत काम कार्यकर्ते आपण पाहतोय वेळोवेळी वेड़ जे आहे तुम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे सध्या निवडणूक लागल्या कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे ऍक्च्युली आता मागे जवळ जवळ पंधरा पंधरा ते बावीस वर्ष आम्ही राजकारणात सक्रिय आहोत आम्ही आता महायुतीमधनं प्रचार करायचं ठरवलेलं आहे आणि वेळोवेळी भाऊंचा पाठिंबाही आम्हाला त्यावेळेस दोन हजार दोन पासून होता त्यावेळेस दोन हजार दोन ते सात मिस्टर माझे पोपट जम यांचे यांचे यांना उमेदवारी देऊन त्यांनी विजयी प्राप्त केली होती त्याच्यानंतर दोन हजार बारा ते सतरापर्यंत मी स्वतः नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये काम केले आमच्या भागात काम केले या सर्व वीस व ते बावीस वर्षाच्या का कार्यकर्दीमध्ये भाऊंचा मोठा आमचा आशीर्वाद आणि त्यांच्या आधारे आम्ही राजकारणात प्रवेश केला आणि त्यांचा अजूनपर्यंत आम्हाला साथ लाभलेली आणि दुसरा विषय म्हणजे असा की आत्ता शंकर भाऊ जगताप यांना उमेदवारी आपल्या महायुतीतनं मिळालेली आहे आणि आम्ही पक्षाच्या आदेशानुसार महायुतीचा आम्हाला खर तर आपण पाहतोय तुमच्या कुटुंबियांचं आणि जगताप कुटुंबियांचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे राजकारण पलीकडचं नातं राहिलेलं आहे कारण आपण जर पाहिलं तर जगताप कुटुंबी हे भाजपमध्ये सक्रिय झाले मात्र तुम्ही राष्ट्रवादीत होता सगळे राजकीय मतभेद विसरून तुम्ही एकत्र एक नेहमीच आलेले आहात आता यंदा आपण पाहतोय यंदा देखील तुम्ही पाठिंबा दिलाय त्यांना महिलांची मोठी तुम्ही मूठ बांधलेली आहे कशा पद्धतीने वातावरण आहे सध्या आमच्या इथे सर्व आम्ही जवळजवळ बावीस वर्ष काम केलेले त्यामुळे महिला असेल आमचा मंडळ असतील आमच्या परिसरातले सर्व नागरिक असतील आमच्या पाठीशी पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे आणि स्वतः त्यांनी आम्हाला आत्ता स्वतः येऊन भेटून सांगितलेले आज आमच्या मीटिंग काही आहेत त्यांच्याशी संप संपर्क झाला आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून पुढे पाहू लागतो तुमचे मिस्टर स्वर्गीय पोपटराव जम हे देखील राजकारणात सक्रिय होते लक्ष्मण भवनी त्यांचे देखील चांगलेच संबंध होते आज दुर्दैवानी लक्ष्मण भाऊ आपल्यात नाहीये पोपट भाऊ आपल्यात नाही त्यांची उणीव ते कशा पद्धतीने आता काम सुरू कारण आपण पाहतोय तुम्ही देखील तुमच्या मिस्टरांच्या पावलावर पावटून जे आहे पुढे जातात शंकर भाऊ देखील लक्ष्मण भाऊंच्या पावलावर पावटून पुढे जातात कशा पद्धतीचं काम तुमचे मिस्टर स्वर्गीय पोपटराव जम हे देखील राजकारणात सक्रिय होते लक्ष्मण भवनी त्यांचे देखील चांगलेच संबंध होते आज दुर्दैवानी लक्ष्मण भाऊ आपल्यात नाहीये पोपट भाऊ आपल्यात नाही त्यांची देखील तुमच्या मिस्टरांच्या पावलावर पावटून जे आहे पुढे जातात शंकर भाऊ देखील लक्ष्मण भाऊंच्या पावलावर पावटून पुढे जातात कशा पद्धतीचं काम सुरू आहे आमचे भाऊंशी संबंध अगदी घरच्यासारखे आहेत त्यांच्या माझे मिस्टर त्यावेळेस आमचा पूर्ण परिवार असेल आमचे अगदी घरातल्यासारखे संबंध होते आणि प्रत्येक वेळेस भाऊ कुठलेही कार्य असेल पहिलं त्यांना बोलवून घेऊन भेट घ्यायचे सोबत घेऊन काम केलेले आहे आम्ही त्यांचा आशीर्वाद कायम आम्हाला लागलेला आहे आणि आमचे पूर्णपणे घरघरच्या सारखे संबंध संबंधायचे आमच्या कोणत्याही मतभेद कधीच नव्हते आणि आजही नाही आ, कशा पद्धतीने काम सुरू आहे सध्या आपण पाहतोय प्रचारात आघाडी घेतली शंकर भाऊंनी हा सगळा परिसर त्यांचा बालेकिल्ला मानला जातो त्यात तुम्ही देखील साथ दिलेली दे आहे मोठी ताकद उभी झालेली आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे ऍक्च्युली आता नंतर आम्ही शंकर भाऊ जगतात आताचे उमेदवार आपल्या विधानसभेचे त्यांच्या भाऊंना आम्ही त्यांच्यामध्ये भाऊ बघतो आज आम्ही भाऊची कमी आम्हाला नक्कीच जाणवते परंतु ती कमी नक्कीच शंकर भाऊ जगताप हे भरून काढतील याची खात्री आम्हाला आणि आम्ही विजय प्राप्त करू आपण पाहतोय महायुतीकडनं शंकर जगताप जगताबांची उमेदवारी जाहीर झाली मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर नाही जागा वाटपाचा अजून तीड आहे काय वाटतं विजयाचा विश्वास कारण आपण पाहतोय समोर अद्यापही उमेदवार ठरला नाही मात्र शंकर जगतापांनी प्रचारात आघाडी घेतली आहे काय सांगा नक्कीच आम्ही त्यांचं काम शंकर भाऊ जगताप यांचं काम आम्ही जो गेले तीन ते दोन अडीच वर्ष बघतोय त्यांनी आधी छानपणे मूड बांधलेली आहे सर्व सर्वांना एकत्र येऊन काम करतायत आणि अगदी त्यांचं कार्य आम्ही बघितलंय दोन अडीच वर्षापासून मागेही आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी त्यांचं बाबतीत चर्चा चालू होती त्यावेळेस मला अपेक्षा होती पण ठीक आहे तो एक भाग वेगळा होता ताईंना उमेदवारी मिळाली अर्थातच आम्ही त्यावेळेसही त्यांच्यासोबत होतो आजही आहोत आणि पुढे राहणार आहोत तुमचे आणि अश्विनीताईंचे चांगले संबंध आहेत सोबत काम आ, ताँचे ताँचे तुम्ही काम करताय नेहमी आता अश्विनी मात्र अश्विनी सांगितलंय शंकर भाऊ माझ्या मुलाप्रमाणे जे मीडियामध्ये एक गोष्ट व्हायरल होत होती की मतभेद तुम्ही नाही कधीच मतभेद हे कधीच नव्हते हे कुटुंब नेहमीच एकत्र राहिलेले आम्ही स्वतः पाहिलेले आम्ही आमचे सांगते आम्ही घरच्यासारखे आमचे संबंध आहेत भाऊंच्या बरोबर आमचं रोजचं उठण बसणं कोणतंही कार्य असेल त्यांच्या सोबत नेहमी आम्ही उभे राहिलेले जेव्हा अपक्ष लढले त्यावेळेसही आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आजही जगताप कुडूंच्या सोबत आम्ही आहोत आपल्या सोबत आता माजी नगरसेविका सोनाली झम होते आपण जर पाहिलं तर या पिंपरींचोड शहरामध्ये जगताप कुटुंबियांनी नेहमीच जे आहे राजकारण पलीकडे जाऊन मैत्री जपलेली आहे नातं जपलेले आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जम कुटुंबी आपण पाहतोय या ठिकाणी या माजी नगरसेवक स्वर्गीय माजी नगरसेवक पोपटराव जम असतील त्यांच्या पत्नी असतील सोनलिझम यांनी देखील आता यांच्या कुटुंबियांनी जे आहे आता शंकर सक्ताब यांना पाठिंबा दिलेला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसंपर्क या ठिकाणी आणि याचा निश्चितच फायदा जे आहे जगताप कुटुंबियांना या निवडणुकीत कॅमेरामॅन मंदा शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड